एनआरसी लागू होणार नसल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलंय. महाविकास आघाडीत जे मतभेद आहेत त्यावर महाविकास आघाडी समन्वय समितीत चर्चा करून तोडगा काढला जाणार असल्याचं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलंय. एकमत आहे बसून एनआरसी महाराष्ट्रामध्ये लागू होणार नाही. सीएएचा कायदा ह्या राज्य सरकारच्या अधीन नाही, केंद्राच्या अधीन त्याची अंमलबजावणी आहे. एनपीआर बाबत सेन्सेस हे मॅन्डेटरी आहे. काही एनपीआरचे जे प्रश्न तयार करण्यात आलेले केंद्राकडून ते आम्ही तपासू. इतर गैरभाजपचे सरकारचे जे राज्य आहे ते कुठल्या पद्धतीने पुढे जात आहे ते तपासून तिन्ही पक्ष एकत्रित बसून निर्णय घेणार. पुढे पाहूयात लिंगभेदाबाबत. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केलेल्या विधानावरून वादळ उठलेलं असताना आता इंदुरीकर यांच्या समर्थनार्थ अकोले तालुका एकवटला. आज तालुका बंद ठेवण्यात आला. भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई विरुद्ध प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज वाद आणखी वाढत चाललेला आहे. दरम्यान इंदुरी ते अकोले मोटरसायकल रॅली काढण्यात आली, तसंच गावात भव्य भजन दिंडी मोर्चा आणि निषेध सभाही घेण्यात येते. इंदुरीकर महाराजांच्या समर्थनासाठी आज वारकरी संप्रदाय एकवटला. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले इथं वारकरी संप्रदायानं भजन कीर्तन करत मोर्चा काढला आणि या मोर्चाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी. इंदुरीकर महाराजांच्या समर्थनासाठी आज अकोले शहरामध्ये टाळ मृदुंग वाजतायत. आपण आता अकोले शहराच्या एक चौकामध्ये आहोत, ज्या ठिकाणी सगळे वारकरी आपल्याला एकवटलेले दिसतायत. इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्यानंतर जो वाद उपस्थित झाला होता त्यांना त्यानंतर नोटीस जारी करण्यात आली. त्या नोटीसला त्यांनी उत्तरही दिलं, त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली. मात्र असं असताना काही जणांनी इंदुरीकर महाराजांवरती जे बेछूट आरोप केले होते त्यांच्या विरोधामध्ये आज कुठेतरी हा सगळा वारकरी संप्रदाय असेल, त्यांच्या गावचे जे सगळे लोक असतील, तालुक्यातले जे लोक असतील, अकोले तालुक्यातले सगळे ग्रामस्थ वारकरी आज एकवटलेले आहेत. सगळेजण टाळ मृदुगांच्या तालावरती नाचत आता महाराजांचं समर्थन करताना आपल्याला दिसतात. इंदुरीकर महाराजांनी जे वक्तव्य केलेलं होतं त्यानंतर जो वाद उपस्थित झालेला होता तो कुठेतरी अजूनही संपताना दिसत नाहीये. अकोलेचे ग्रामस्थ जे आहेत ते कुठेतरी आक्रमक झालेले आहेत. महाराजांवरती आरोप करणाऱ्यांनी आता माफी मागावी अशी भूमिका या लोकांनी घेतलेली दिसते. व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत बागुलसह हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अकोले, अहमदनगर. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठा समाजातील आंदोलकांची भेट घेतली. आझाद मैदानावरील आंदोलनाचा आजचा त्यांचा 27वा दिवस आहे. यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आमदार नितेश राणेही उपस्थित होते. आणि गेल्या 27 दिवसांपासून राज्यातल्या नोकरीतील भरती संदर्भातला मराठा समाजातील तरुणांचं हे आंदोलन सुरू आहे. आझाद मैदानावरती ते आंदोलन करतात. त्यांच्या आंदोलनाचा आजचा हा 27वा दिवस आहे. 27 दिवसापासून या ठिकाणी ज्या प्रकारे असंवेदनशीलता ही सरकारची पाहायला मिळते, जणू काही मराठा समाजाला बिलकुल वाऱ्यावर सोडल्यासारखी ही जी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते योग्य नाही आहे. सरकारने संवेदनशीलता दाखवली पाहिजे. आम्ही विधानसभेमध्ये आणि आमचे दरेकरजी विधान परिषदेमध्ये आम्ही हा विषय लावून धरू. आमचे सगळे आमदार या ठिकाणी हा विषय लावून धरतील आणि समाजाला न्याय देण्याच्या दृष्टीनं आम्ही पूर्ण प्रयत्न करू. माझं तर सरकारला आव्हान आहे की सरकारला जर आमच्याही मदतीची काही आवश्यकता असेल तर ती आम्ही करण्याला तयार आहोत. हा काही पक्षाचा प्रश्न आमच्या करता नाही आहे, हा प्रश्न मराठा समाजा